सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे फेसबुक लाईव्ह आहेत केले तरी देखील जितेंद्र भावेंवर या कारवाई नंतर जितेंद्र भावे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली या सर्व प्रश्नांवर बोलण्यासाठी जितेंद्र भावे यांनी जागर जनसांशी साधलेला हा सवाल बघूया काय म्हणणार जितेंद्र भावे अनेक दिवसांपासून नाशिक मध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जितेंद्र भावे हे अनेक सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारी कामं असेल त्याचबरोबर सरकारी कारले असतील त्याचबरोबर पक्षीय राजकारणाच्या अनेक महत्वाच्या घटनांवर भाष्य करताना पाहायला मिळत होते आम आदमीचा नेता म्हणून जितेंद्र भावे हे सर्वसामान्यांचे लोकनेते झाले मात्र जितेंद्र भावे यांनी अनेक दिवसांपासून सध्या अनेक टोक्याच्या भूमिका घेतल्यानंतर त्यांचा थेट पक्षातून म्हणजेच आम आदमीच्या या संपूर्ण कार्यकारणीतून त्यांचं निलंबन करण्याची ही दुसरी घटना घडली आहे घटनेनंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या या निलंबनावर काय प्र पुढचा निर्णय घेतला यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जितेंद्र बावे आहेत सर आपलं पहिल्यांदा जागा जनसमध्ये स्वागत आहे धन्यवाद सर काय सांगाल आपलं दुसऱ्यांदा निलंबन होतंय आणि आपण आत्ता पुन्हा एकदा नवीन पक्षा जे उघडणार असणार किंवा आपण त्याची सुरुवात करताय अशी घोषणा देखील केली आहे काय सांगाल याच्या मागचं कारण तुमच्या नरेशनमध्ये आत्ता आलं की टोकाची भूमिका घेतो साप खोटं माझ्या पक्षाचा हा निसर्ग नियम आहे किंवा निसर्गता माझा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणार आहे आणि जेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्राचा एक मालक संचालक चार वर्षाची सजा त्यांना ठोठावली जाते आणि त्याबरोबर त्यांचा मुलगा सुद्धा पकडला जातो या पिता पुत्राला चार वर्षाची सजा होते आणि देशभरातल्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये हे पितापुत्र हेडलाईनमध्ये राहतात आणि त्यांच्यावर मी काय भाष्य करतो आहे दहा ते वीस मिनटाचं माझं फेसबुक लाईव्ह करतो आहे आणि त्यातनं मी लोकांना जागरूक करतो आहे की माध्यमं कशा पद्धतीनं विकली गेलेली आहेत की वर्तमानपत्राची निर्मिती करणारी माणसं कोळशाच्या खाणीत तोंड काळं करायला गेलीच कशी हे आमचं म्हणणं होतं आणि त्याच्यावरनं माझ्या पक्षाच्या मुख्य पक्षाचं काही म्हणणं नाही माझ्या इथे महाराष्ट्रामध्ये जे प्रभारी आहेत त्यांचे कान भरणारे काही लोक आहेत आणि जे काही पारंपरिक भ्रष्ट बाजारू जे वातावरण आहे ते माझ्या पक्षामध्ये घुसलं आणि काही लोकांनी फक्त खर्च करण्याची वृत्ती दाखवली आणि प्रभारींचा आत्ता असा शिरस्ता आहे जो पैसे खर्च करू शकेल त्यालाच पदं अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला त्या लोकांनी त्यांचे कान भरायला सुरुवात केली आणि माझं रात्री बारा वाजून अठरा मिनटांनी निलंबन झालं आहे मलाच आश्चर्य वाटलं की संस्थापक सदस्य असलेला या आम आदमी पक्षाचा नाशिकचा मी नेता कार्यकर्ता त्याला तुम्ही रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी अठरा मिनटांनी निलंबनाचं पत्र देता तेही सामाजिक माध्यमांवर देतात जितेंद्र भावे हा नाशिकमध्ये जनतेच्या हृदयावर राज्य करणारा माणूस आहे त्याचं कारण असं आहे जनतेला जे बोलायचं असतं ते मी माझ्या मुखातनं बोलत असतो जनतेच्या भावना मी जगासमोर मांडत असतो हे सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारलेलं होतं पण का कोण जाणे या प्रभारींना असं का करावं वाटलं मला माहिती नाही वास्तवात आम आदमी पार्टी माझी आई अरविंद केजरीवाल त्या आईचा मोठा मुलगा आणि त्याचं चिन्ह झाडू याच्याबद्दल माझी कुठलीच तक्रार नाही पण एक छोटीशी तक्रार जरूर आहे केजरीवालांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे पण ती झाकण्यात येते आणि त्यांचे कान भरण्यात येतात म्हणून हा प्रॉब्लेम खरा जर झाला नाहीतर खरं ही वेळ आली नसती भावे सर आपण आत्ताच सांगितलं की आपल्या पक्षाचा जो मुख्य प्रवाह आहे त्यात आपलं काही दुमत नाही आहे मात्र प्रभारींनी आप जी कारवाई केली आहे ही एकदा नाही आत्ता दुसऱ्यांदा आहे पण आपण जर आत्ता बघितलं पण आपण थेट कधीच असं निलंबनाची कारवाई झाल्यानंतर लोकांमध्ये गेला आपल्या नेते का केलं नाही आपण जात नाही कारण मी तुम्हाला सांगतो सत्यवचन अलग लक्षात सत्य बोलत राहावं खरं खरं बोलत राहावं बरं बरं बोलणाऱ्यांची संख्या नव्याण्णव कोटी आहे या देशात शंभर कोटीपैकी किंवा दीडशे कोटीमध्ये एकशे एकोणपन्नास कोटी लोकं बरं बरं बोलतात एक कोटी लोक आहेत जे खरं खरं बोलतात त्यामध्ये माझी गणना होते आणि पहिलं निलंबन जे झालं ना ती धनगरबाई तिच्या घरामध्ये पंच्याऐंशी लाख रोकड मिळालेली छप्पन तोळे सोनं मिळालेले दीड कोटीचे तिचे तीन तीन फ्लॅट मिळालेले आणि तिला अँटी करप्शनमध्ये रेड हँड पकडलेलं आहे आणि त्याही वेळचे जे प्रभारी होते आणि त्याही वेळची जी प महाराष्ट्राची बॉडी होती ती पाया पडायला गेली होती धनगरबाईच्या तिथं सिद्ध झालं होतं भावे खरा आहे आणि आत्ता दुसऱ्या वेळेला जे निलंबन होते ज्यांच्या बाबतीत आहे त्यांना तर चार वर्षाची सजा डिक्लेअर्ड होती अख्ख्या जगाला माहिती होतं देश विदेशातल्या सगळ्या वर्तमानपत्रात फ्रंट पेजला त्यांच्याबद्दल बातम्या छापल्या गेलेल्या होत्या तर मला या प्रभारीचं धोरणच कळत नाही आणि तो प्रभारी एवढा हलक्या कानाचा कसा हा मला पडलेला प्रश्न आहे नाही तर माझा प पक्ष माझा पक्ष नेता त्याचं चिन्ह ते खरंच माझ्यासाठी मनापासून मनपूर्वक मी स्वीकारले होतो कारण मी राजकारणी नाही आहे हो नक्की पण आपण जर आता सध्याचा विचार करतोय तर आपण आपल्या मुख्य नेत्याला भेटायला का गेला नाही किंवा आपण त्यापर्यंत पोचण्याचं नेमकं कारण काय ते समजू शकतो त्याचं ठोकळेबाज उत्तर आहे खरं त्या विठ्ठलाच्या बाजी बाजूला आहे ना खूप बडवे आहेत आणि त्या बडव्यांमुळे आम्हाला जाता येत नाही तिथं आणि माझा मूळ स्वभाव असा आहे मी शेंगा खाल्ल्या नाही मी टर्फलं उचलणार काय बघणार पण नाही त्या टर्फलांकडून त्या टर्फलामुळं किती इज्जत जात असेल ना कोणाची ती जाऊ दे ज्याच्यामुळं टर्फलं झाले त्याला त्यानी धरायचं आणि त्यांनी त्याचं काय वाटोळं करायचं का ते करायचं ठीक था, आहे आपण आपल्या निर्णयावर आता ठाम आहेत आम्ही आम आदमीतून बाहेर पडला अशी आपली एक ठाम भूमिका आहे आता पुढे नेमकं काय आम आदमी पक्षाचा मी जे काही निलंबनाचा निर्णय आला तो खूप आदरपूर्वक स्वीकारला मागच्या वेळेला आम्ही सांगायचा खूप प्रयत्न केला आणि त्याच्यात एक वर्षाचं जे निलंबन होतं ते दोन महिन्यामध्ये रद्द झालं आणि त्याच्यानंतर धनगरबाई पकडली गेली आता या निलंबनाच्या बाबतीमध्ये मी स्वतः जाहीर केलं आहे की हे निलंबन आम्ही स्वीकारलेलं आहे निलंबन कॅन्सल करा अशी आम्ही दाढी चोळणार नाही आणि ज्या पद्धतीनं आज मी नव्या पक्षाची स्थापना करायला निघालेलो आहे आणि त्याचं वीस तारखेला आपल्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये नामकरणाचा सोहळा होतो आहे अक्षरशः सुद्धा एका मराठी माणसानं ज्याचे दोन दोन कारखाने आहेत अहमदाबादमध्ये त्या माणसानं मला पहिलं काय म्हणतो आपण त्याला फाउंडर मेंबरशिपसाठी अकराशे रुपये पाठवलेले आहेत गुजरातमधून आले मराठी माणसाचे जे दापोलीचे आहेत ओरिजिनल त्यांचं आडनाव आहे पोतदार विनायक पोतदार असं त्यांचं नाव त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा फाउंडर मेंबरशिप uh, घेतलेली आहे बाबे सर आत्ता आपण अनेक राजकीय घडामोडी बघताय अनेक महत्त्वाचे पक्ष त्यांच्यामध्ये उभी फुट पडताना आपण बघितली आहे अनेक महत्त्वाचे नेते यांनी पक्षासोबत जो विचार होता तो विचार घेऊन आता सत्य सारखी किंवा अनेक राजकीय दृश्या त्यांनी विचार केलाय येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत त्या देखील तोंडावर आल्या आपण आता नवीन पक्षाची घोषणा नवीन पक्षाच्या माध्यमातून लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पण सध्याचा जर विचार केला तर कुठेतरी आपण हा निर्णय घेता हा योग्य वाटतोय का आपल्याला बिलकुल वाटतोय कारण माझ्या जुन्या पक्षाचे जे ध्येय धोरण आहेत ना त्याच्यातले प्रामुख्यानं आरोग्य आरोग्य क्षेत्रातली जी काही क्रांती आहे आरोग्य क्रांती आहे शिक्षण क्रांती आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे आणि महागाईचा प्रश्न आहे आणि भ्रष्टाचार या पाचही मुद्द्यांवर काम करत असताना ही जी व्यवस्था खिळखिळी करून ठेवली या पाचही मुद्द्यावर काम न झाल्यामुळं तर त्या व्यवस्था परिवर्तनाचं जे काही माझ्या पक्षाचं धोरण होतं तेच मी पुढे घेऊन जाणार आहे कारण शिक्षणाच्या प्रश्नांनी लोक कर्जबाजारी होत आहेत आरोग्याच्या प्रश्नांनी लोक कर्जबाजारी होत आहेत या सगळ्या गोष्टींवर माझं काम करत करत माझं तेच मुख्य उद्दिष्ट होऊन बसलं आहे आणि तुम्ही जो काही धंदेवाईक बाजारू पारंपरिक भ्रष्ट पक्ष त्यांचे भ्रष्ट नेते यांचा काही माझ्याशी ताळमेळ बसणार नाही आणि ते उदयाला आले काय दुभंगले काय संपले काय त्याचा माझ्यावर का, का परिणाम होत नाही कारण माझा बेस हा आहे की माझं नैतिकतेचं अधिष्ठान जे आहे ना ते एकदम पक्क आहे म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असे ढोल ताशे बडवणारे लोक आज महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन आज सत्तेची खुर्ची आहेत आणि परना परत वरनं ऑफरही देत आहे जर पुतण्यांनी काकाला आणलं तर सगळ्यांनाच आम्ही घेऊन टाकू असं वातावरण एकीकडं आणि एकीकडे जितेंद्र भावे ज्याला फक्त निलंबित केलेलं आहे तर तो, तो दाढी चोळायला तयार नाही आहे महाराष्ट्र प्रभारीची आणि काहीच करायला तयार नाही ना सुप्रीम कोर्ट जायला तयार आहे कारण माझ्या पक्षामध्ये हाय कमांड कल्चर नसेल आमच्या प पक्षामध्ये व्ही आय पी कल्चर नसेल असा दावा केला म्हणून आमच्यासारखे जनसामान्य जे समाजकारणात होते ते राजकारणात आले आणि राजकारणात जर परत पारंपरिक राजकारणाचं जर वातावरण तयार होत असेल तर आम्ही कुठल्याही सुप्रीमोच्या दाढ्या चोळायला जाणार नाही म्हणजे नाही पण भावे भावेसार्थाचा जर विचार आपण केला तर अनेक महत्वाचे नेते आपण प्रामुख्याने जर बघू राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील पक्ष काढला आणि कालांतराने त्यांना त्यांचा स्वतःचा पक्ष हा भाजपसारख्या मोठ्या पक्षामध्ये विलीन करावा लागला पक्ष चालवणं ना सोपं नाही असं म्हणलं जातं आपण नेमकं काय याकडे बघून हा विचार केलाय पक्ष चालवणं ना सोपं नाही कोणाला ज्यांनी राजकारणाचा धंदा करून ठेवला ज्यांना पेट्या खोके पाकिटं टक्केवाऱ्या खूप भ्रष्टाचार खूप सतरा पिढ्यांचा उद्धार करणारी संपत्ती गोळा करायची ज्यांना भौतिक सुखात लोळायचं आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे रात्रंदिवस तोड्या करता करता ज्यांचा दिवस चालला रात्र चालली त्या लोकांशी आमची कुठं तुलना करतात आणि आम्ही धंदेवाईक बाजारू भ्रष्ट राजकारणी नाही त्यामुळे आम्हाला धंदा ड्रावर गल्ला हे विषय आमच्या डोक्यात कधी येणार नाही पदांची पण काही अडचण येणार नाही आम्हाला आमचं काम बिना पैशाचं नागरिकशास्त्र चालतं आणि नागरिक शास्त्रातनं राजकारण चालतं आणि राजकारणातनं वेगवेगळी सत्तापदं बिना पैशाची येऊ शकतात हे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं लिहून ठेवलं आहे पण ते आम्ही कृतीत प्रत्यक्षात अनेकांनी आत्तापर्यंत आणलं चुटपुटका होईना पण आणलं ते आम्ही मोठ्या प्रमाणावर संविधान कृतीमध्ये आमच्यामध्ये ठुसून ठुसून भरत ते संविधान कृतीपूर्ण अंमलात आणून दाखवत बिना पैशाचं राजकारण करत सत्तापदापर्यंत पोहोचून दाखवू आगामी निवडणुका आहे लोकसभा असतील विधानसभा असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील प्रत्येक ठिकाणी आपण राज्यभर उमेदवार देणार जिल्ह्याचा विचार केला शहराचा विचार केला आपण राज्याच्या पलीकडे जर विचार करताय जमचा गुजरातमधून देखील आपल्याला फाउंडर मेंबरचे मिळत आहे तर आपण लोकसभा पण संपूर्ण देशभर उमेदवार देऊन लढवणार नेमकं काय आपल्या सर्व निवडणुका ठरलंय मी बेडकाचा बैल होणार नाही मला गुजरातमधून फक्त एक फाउंडर मेंबर मिळालेला अकराशे रुपये मिळालेले आहेत मला त्यामुळे मी आत्ता लगेच बैल होऊन सगळे सांगेल गुजरातला माणसं उभे राहतील खोटं धादांत खोटं महाराष्ट्रात जिथे जिथं माझ्या तोला मोलाची माणसं सापडतील ते पक्षाला पुढं घेऊन जाण्याची ताकद दाखवतील बिनपैशाचं राजकारण करण्याची ज्यांची ज्यांची मनिषा असेल अशा लोकांना घेऊन जिथे जिथे म्हणून निवडणुका असतील मग त्या कुठल्याही असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो ग्रामपंचायतीच्या जेडपीच्या पंचायत समितीच्या रा विधानसभेच्या विधान परिषद सगळ्यांना लढ लढवू आपण काहीच अडचण नाही आहे ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे भारतीय संविधान जनसामान्यांनाच हे अधिकार देत आहे सगळे आणि मी काय कुठलं रॉकेट सायन्स सांगत नाही आहे तुम्हाला भारतीय संविधान जे सांगत आहे त्यालाच कृतीची जोड देतो आणि सामान्य माणसांनीच राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष रजिस्टर करायचं ठरवलंय जे केजरीवालांनी केलं तेच मी करतोय मग आपण केजरीवालांच्या केजरी विरोधातला जर उमेदवार असेल तिथे उमेदवार दे अरे बिलकुल देणार का देणार नाही केजरीवालांचे जरी मला विचार आवडत असले त्यांच्यामधूनच माझी उत्पत्ती जरी असली ना तरी आत्ता आम्ही सरळ सरळ वेगळे आहोत काहीच अडचण नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढणारच आहे काहीच अडचण नाही आम्हाला त्याच्यामध्ये आता सध्याचा जर आपण राजकीय दृष्ट्या जर विचार केला एकंदरीत आपलं सध्याचं समजा जिल्हा कार्यकारणी असेल राज्याची कार्यकारिणी असेल असं काय विचार केला आहे आपण महाराष्ट्र दौरा असेल राज्याचा संपूर्ण कानकोपऱ्यातले अनेक तुमचे हितचिंतक आहे शुभचिंतक आहे त्यांना भेटण्याचा आपला काय मानस आहे असा काही दौरा वगैरे आपण करणार आहे पुढील काळात जरूर दौरा करणारे सगळ्यात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहे नंतर उत्तर महाराष्ट्र करणार करणारे आणि नंतर महाराष्ट्र दौरा करणार आहे आणि वीस तारखेला आपला नामकरणाचा विधी झाला की त्यावेळेला त्या, त्या, त्या कार्यक्रमाला अख्ख्या महाराष्ट्रातनं जे लोक येतील त्यांच्या गावाला आम्ही पहिल्यांदा आपल्या पक्षाचं नाव आत्ता पक्षाचं नाव काय म्हणतात ना हे बारसं आहे बारसं तर बारशाच्याच वेळेला घुगऱ्या बिगऱ्या वाटून आम्ही ते नाव तिथंच सांगू नक्कीच हे होते जितेंद्र भावे अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे आणि पुढील काळात ज्याही काही निवडणुका असेल त्या ठिकाणी थेट केजरीवालांचा जरी उमेदवार असेल त्यांच्याविरोधात आम्ही निवडणूक रिंगणात असू असं यावेळी जितेंद्र भावे यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन विकी पवारसह शुभम बोडके पाटील जागर जनस्थान नाशिक